तिकडे सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 30 फुटांवर गेल्याची माहिती मिळते. सांगली महानगरपालिकेकडून कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. तर पाणी पातळी वाढण्याच्या भीतीनं सूर्यवंशी प्लॉट परिसरातील नागरिक स्थलांतरित होत आहेत. आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी कुलदीप मानेनं. पाहूया. एकीकडे वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे, दुसरीकडे आता कृष्णा नदीची पाण्याची पातळी देखील 30 फुटाच्या वरती गेले आणि त्यामुळं साहजिक आहे कृष्णा नदी काठचे जे काही नागरिक आहेत त्यांची धाकधूक वाढलेली आहे. नेहमीप्रमाणे आपण साधारणतः 30 फुटावरतीच कर्णा रोडवरील जे काही परिसर आहेत त्या भागामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात होते आणि 35 फुटाच्या आसपास हा जो प्रामुख्यानं सूर्यवंशी प्लॉट जो अगदी नदीकाठचा जो भाग आहे त्या भागामध्ये पाणी येण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे या भागातील नागरिकांचे धाकधूक वाढले कारण पाऊस एकीकडे सातत्यानं सुरू आहे आणि त्यामुळं या भागातील नागरिकांनी आता आपलं सामान बांधायला सुरुवात केली आणि स्थलांतराची तयारी देखील सुरू केली आहे. 30 फुटाच्या वरती पाणी गेले आणि जो पाऊसमान सांगितलं जातो त्यानुसार 32 ते 33 फुटापर्यंत पाणी आज सायंकाळपर्यंत जाऊ शकतं आणि त्यामुळं साधारणतः सांगलीमध्ये जो पहिला भाग आहे जो सूर्यवंशी प्लॉट परिसर आहे त्या भागातील नागरिकांनी आता स्थलांतराच्या तयारी सुरुवात केली आहे. दुर्दैव आहे की साधारणतः सांगलीला आतापर्यंत इतके पूर आलेत, जो परिसर पाण्याखाली जातो त्या परिसराचं स्थलांतर कायमस्वरूपी स्थलांतर मात्र करण्यामध्ये प्रशासन किंवा या नागरिकांनी या ठिकाणी तयारी दर्शवलेली नाही आणि त्यामुळं अजूनही हा नदीकाठचा भाग कायम पुराच्या पट्ट्यामध्ये असतो आणि त्यामुळं पाणी व नदीचं वाढलं की या भागामध्ये धाकधूक वाढायला आणि स्थलांतराची तयारी व्हायला सुरुवात होते. कॅमेरापर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.